नमस्कार. शेतकरी बांधवांनो, 2022 खरीप पीक विम्यासंदर्भामध्ये आपण मागे दोन जिल्ह्याची अपडेट पाहिली, ज्यामध्ये अधिसूचना जारी केल्या या दोन जिल्ह्यांचा समावेश होता. पहिला अकोला जिल्हा, त्या जिल्ह्यातील पात्र मंडळं कुठली आहेत, त्यात किती टक्के विमा मंजूर झाला, कुठल्या कुठल्या पिकासाठी झाला, आपण ते पाहिलं. त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यामधली सुद्धा अपडेट आपण पाहिली, ज्यामध्ये पात्र मंडळं पाहिली, त्यातली किती टक्केवारी तिथल्या ठिकाणचा विमा मंजूर आहे ते पाहिलं. आणि त्याचबरोबर ना आपण हे सुद्धा पाहिलं की त्या ठिकाणी कुठल्या कुठल्या पिकाला हा विमा मंजूर होता. याच साखळीमध्ये तिसरा जिल्हा महाराष्ट्रातला आलेला असून तो आहे लातूर जिल्हा. लातूर जिल्ह्याच्यामध्ये सुद्धा अधिसूचना जारी करून खरीप हंगाम 2022 पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. त्या संदर्भातली वाटपाच्या प्रक्रिया चालू होईल आणि तो सोयाबीन पिकासाठीचा विमा आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक फार मोठे अपडेट आहे. आणि या संदर्भामध्ये जी अधिसूचना आहे, त्या अधिसूचना आपल्या हातात पडल्याच्यानंतर आपण त्याच्या प्रत्यक्षामध्ये आपल्याला आणखी ती दाखवण्याचा प्रयत्न करूच, या संदर्भातली आणखी एखादी अपडेट आपण घेऊच. परंतु अधिसूचना निघाली आहे ही माहिती आपल्यापर्यंत आल्यामुळे आपल्याला ती शेतकऱ्यांना पोहोचवण्यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ बनवला, छोटीशी अपडेट देण्याचा प्रयत्न केला. तर बीड जिल्ह्याची सुद्धा अधिसूचना निघाली आहे अशी माहिती आहे. तर आणखीन ज्या ज्या जिल्ह्याच्या अधिसूचना निघाल्या असतील, त्या अधिसूचनासुद्धा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून केला जाईल. ह्या संदर्भामधले ज्या ज्या काही अपडेट असतील, त्यासुद्धा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न एका नवीन व्हिडिओमधून आपण करूच. तर ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एखाद्या नवीन अपडेट्सह, नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.